आणि आता पाहूयात पुण्यात नव्या आदेशानुसार काय सुरू राहणार आणि काय बंद. खासगी कार्यालये 10% मनुष्यबळासह सुरू करण्यात आली आहेत. तसेच पुण्यात आता 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकता येणार आहे. तर अंत्यसंस्कार कार्यक्रमासाठी 20 लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान विषयक हार्डवेअरची निर्मिती तसेच पॅकेजिंग करता लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती, दाळमिळ, अन्न प्रक्रिया उद्योग हे सुरू राहणार आहे. घरकाम करणाऱ्या व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकांचे मदत करणारे कर्मचारी, वर्तमानपत्रे वितरण आणि स्टॉल हे सुरू राहणार आहे. तसेच वित्तीय क्षेत्र, घरपोच सेवा, ई कॉमर्स, घरपोच वस्तूंचं वितरण सुरू राहणार. माहिती तंत्रज्ञान देखील सुरू असणार आहे. फूड डिलिव्हरी, बांधकाम करण्यास परवानगी असणार आहे. मेट्रो रेल्वेचं कामही सुरू करण्यात आलंय. धोकादायक इमारती पाडण्याची कारवाई देखील आता होणार आहे. वरील सगळ्या कामांना परवानगी देण्यात आली असून मात्र प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी 9 ते 2 या वेळेतच सुरू राहतील. तसेच दुकानदारांना मास्क सॅनिटायझर वापरणं बंधनकारक असणार आहे. तर आता पाहूयात काय बंद राहणार आहे. शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस, थिएटर्स, व्यायामशाळा, पोहण्याचे तलाव, नाट्यगृहे हे बंदच असणार आहे. तसेच राजकीय, धार्मिक, क्रीडा कार्यक्रमांना परवानगी नाहीये. तसेच सलून आणि ब्युटी पार्लर देखील बंद असणार आहे. राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मधून आता बाहेर पडण्यासाठी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई आणि पुणे शहरात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे योग्य खबरदारी घेऊन नियम आणि अटींसह प्रशासनानं परवानगी दिली आहे. त्यामुळे सुरक्षित रहा आणि स्वतःची काळजी घ्या.